मुरार जगदेवांनी हे पुन बेचिरा केलं होतं पुण्यामध्ये मानवी वस्ती होऊ नये पुण्यामध्ये माणसाच्या राहण्याची लायकीची ही जागा होऊ राहू नये अर्थात पुण्यामध्ये मानवी वस्ती झाली नाही पाहिजे माणसांवर तशी दहशत निर्माण केली होती म्हणून बेचिरा केलेल्या ह्या पुण्याच्या वेशीवर इथ उलटी पहारून रुवून आपशकून व्हावी अशी गोष्ट अर्थात उलट मुंडक त्याच्यावर लावून माणसामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम मुरार जगदेवांनी केलं होतं ही गोष्ट राष्ट्रमाता जिजाऊंना कळली समजली स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले यांनी बाल शिबाला जिजाऊंच्या सोबत पाठवून पुण्यामध्ये पाठवलं ती आपशकून विद्वेषाची असणारी पहार राष्ट्रमाता जिजाऊंनी उपटून काढली आणि माणसांमधली दहशत दूर व्हावी म्हणून मुरार जगदेवाला सुद्धा दहशत बसवी म्हणून ती पहार उपटून काढली आणि माणसाच्या मनामध्ये माणसांच्या विचारामध्ये आणि माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यावेत म्हणून राष्ट्रमाता जिजाऊंनी बालशोभाला सोबत घेऊन सोन्याचा नांगर याच पुण्यामध्ये चालवला आज जे जगामध्ये पुण्याला जे वैभव प्राप्त झालंय ते फक्त राष्ट्रमाता जिजाऊंमुळं पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यामध्येच लाल महाल बांधला आणि त्याच लाल महालमध्ये शाहिस्ते खानाची बोट छाटली गेली याच पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जे शहाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न दाखवलं होतं याच बारा मावळातील भोर मुळशी पुरंदर अठरा पगड जातीचे मावळे मुठभर मावळे जे सांगितले जातात याच बारा मावळ्यातले होते जेदे असतील पासलकर असतील पायगुडे असतील शेकडो सरदार सोबत घेतले सरदारांची चांगली मूठ बांधली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी याच पुणे जिल्ह्यात स्वराज्याचं पहिलं तोरण तोरणा किल्ला जिंकून त्या ठिकाणी बांधलं इकडं शिवनेरी जिथं शिवरायांचा जन्म झाला सिंहगड असेल राजगड असेल छत्रपती शिवाजी महाराज स्वत आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये तीस बत्तीस वर्ष राजगडावरच त्यांनी त्यांचं वास्तव्य केलं लोहगड असेल विसापूर असेल असे कित्येक किल्ले याच पुण्यामध्ये आहेत पुरंदर किल्ल्यावर तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे अशा वैभव संपन्न पुण्याला ओळख निर्माण करून दिली ती राष्ट्रमाता जिजाऊंनी म्हणून तमाम पुणेकरांच्या वतीनं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपतींचा त्यांच्या स्वराज्याचा कर्तृत्वाचा वसा वारसा आणि जी स्वराज्याचा वास येतो ते स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊन ह्या जिजाऊंची ओळख जशी पुण्याला आहे आणि पुण्याची ओळख जशी जिजाऊन आहे म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं उद्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात देशात जगभर साजरी होते त्या जिजाऊंचा वारसा जपायचा असेल तर या पुण्याचं नामांतर झालं पाहिजे आणि पुण्याचं नामांतर करून पुण्याचं नाव बदलून जिजापूर केलं पाहिजे अशी पुण्यातल्या तमाम शिवप्रेमींची जिजाऊ प्रेमींची अर्थात स्वराज्यातल्या मावळ्यांची इच्छा आहे पुण्याचं नाव जिजापूर झालं पाहिजे म्हणून मराठा सेवा संघाच्या वतीनं माननीय संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी गेली तीस वर्ष झालं राज्य सरकार असेल वेगळे तत्कालीन मुख्यमंत्री असतील या सगळ्यांकडं पत्र व्यवहार करून प्रामुख्याने मागणी केलेली आहे आणि जिजाऊ जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आम्ही सुद्धा महाराष्ट्र सरकारकडं माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील सगळं मंत्रिमंडळ असेल जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करण्याचं त्यांच्या मनात असेल जिजाऊंचा वसा आणि वारसा जिवंत ठेवून तो समाजापर्यंत घेऊन जायचा असेल तर तुम्ही उस्मानाबादचं नामांतर केलं तुम्ही औरंगाबादचं नामांतर केलं तुम्ही नगरचं नामांतर करण्याचा प्रयत्न होत आहे त्यासोबतच आमची जुनी मागणी आहे पुण्याचं सुद्धा नामांतर झालं पाहिजे तुम्ही धाराशिव संभाजीनगर अहिल्यानगर करताय मग जिजापूर सुद्धा केलं पाहिजे ही मागणी आहे आमची हा संघर्ष आहे आमचा म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तमाम जिजाऊ प्रेमी शिवप्रेमींच्या सगळ्या मावळ्यांच्या वतीनं जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने लहाल महालामधून ही घोषणा होणार आहे होत आहे जिजाऊंच्या पुण्यातून ही घोषणा होत आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावं खर तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार कुणाचंही असू द्या कुठल्याही विचाराचा कुठलाही नेता असू द्या छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जिजाऊ म्हटलं की सगळ्यांनी एक झालं पाहिजे एक व्हावं छत्रपतींच्या स्वराज्यातले सगळे सरदार सगळे मावळे सगळे शिवप्रेमी सगळे कार्यकर्ते सगळ्या पक्षाच्या संघटनेचे एक मुखी मागणी करत आहेत की जिजापूर झालं पाहिजे जिजाऊंचा वारसा जपला पाहिजे जिजाऊंचा इतिहास जगाला सुद्धा कळाला पाहिजे या निमित्ताने खरा इतिहास पुढे आला आला पाहिजे इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि त्याच धर्तीवर ताकदीवर माझी विनंती आहे पुण्यातल्या सगळ्या जनतेने निवडून दिलेल्या आमदारांकडे खासदारांकडे सगळ्या लोकप्रतिनिधीकडे सगळ्यांनी सगळ्या जाती धर्माचे लोक यामध्ये आपल्या सोबत येतील सहभागी होतील पुण्याचं नामांतर करा जिजापूर करा जिजाऊंचा वारसा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा हीच तमाम शिवप्रेमींच्या वतीनं जिजाऊंचा एक मावळा म्हणून हात जोडून राज्य सरकारकडे मागणी करतो तुमच्या वतीनं मागणी करतो आणि माझी तुम्हाला विनंती आहे जे जे शिवराय शाह आंबेडकरांचे जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईच्या विचारांचे वारसदार असतील इतिहास सांगत असतील समृद्ध महाराष्ट्राचा इतिहास जपत असतील सगळ्या जाती धर्माच्या मावळ्यांना माझी विनंती आहे जिजापूर ह्या पुण्याच्या नामांतरामध्ये सगळ्यांनी एकत्र यावं तुम्ही मागणी करावी तुम्ही लेखी सरकारला विनंती करावी आम्ही तुमच्यासोबत येतो तुम्ही पुढाकार घ्यावा पण हे झालं पाहिजे जिजापूर हे पुण्याचं नामांतर झालं पाहिजे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय